नमस्कार मित्रों, औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड जिल्हा रायगड यांच्या वतीने आपले ऑनलाइन वर्गामध्ये सहर्ष स्वागत। मित्रहो, आज आपण भारत स्किलच्या पुस्तकामधील पान क्रमांक 94 वरील ए व प्राण क्रमांक 96-97 वरतील असलेला प्रश्न क्रमांक सी यांचे सोल्यूशन्स बघणार आहोत। आणि हे सोल्यूशन्स बनवण्या पाठीमागे उद्देश असा की क्वेश्चन ए बी आणि सी यांच्यामध्ये बी हा प्रश्न लेंदी आहे, त्यामुळे ए आणि सी यांचं एकत्रित सोल्यूशन आपण सुरुवातीला बघूया, त्यानंतर बीचं सोल्यूशन देखील बघणार आहोत। तेव्हा आपण या वातावरणाचा दाब आणि वायूंचे नियम यावर आधारित गणित पाहूयात। मित्रहो, पहिला प्रश्न बघा। ॲट 5 ॲटमॉस्फिरिक प्रेशर 0.2 क्युबिक मीटर एअर इज फिल्ड इन कंटेनर, द सेम एअर इज फिल्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इन अ 1 क्युबिक मीटर व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, देन कॅल्क्युलेट द एअर प्रेशर इन द कंटेनर। इथे इनिशियल कंडिशन आपण लिहिलेले आहेत, त्यामध्ये 5 ॲटमॉस्फिरिक प्रेशर खाली वायू कंटेनरमध्ये भरलेला आहे, म्हणजे P1ची किंमत 5 ॲटमॉस्फिरिक, त्याचं व्हॉल्यूम 0.2 घनमीटर आहे। मित्रहो, ही इनिशियल कंडिशन आहे, याची फायनल कंडिशन जी आहे त्यामध्ये 1 घनमीटर आकाराचं आकारमान त्या वायूचं असणार आहे आणि आपल्याला त्यावेळी असणारं प्रेशर हे शोधायचं आहे, म्हणजे V1ची किंमत 1 घनमीटर आणि P2ची किंमत आपल्याला शोधायची आहे। मित्रहो, या ठिकाणी टेम्परेचर हे जे आहे हे स्थिर आहे, त्याच्यामुळं आपलं जे दाब आणि आकारमान आहे यांचंच प्रमाण, त्याचा नियम आपल्याला बघायला लागेल। आणि तुम्हाला माहिती आहे की वायूवरील दाब आणि त्याचं आकारमान हे नेहमी व्यस्त प्रमाणात बदलत असतं, हा बॉईलचा नियम आहे। तर बॉईलच्या नियमाचा आपण इथं उपयोग करूया आणि त्यामुळं प्रेशर आणि व्हॉल्यूमचा गुणाकार स्थिर येईल, म्हणजेच P1 × V1 = P2 × V2 असं होईल। आणि त्यामुळं आपण किमती त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर 5 × 0.2 = P2 × 1 असं येईल, म्हणजेच P2ची किंमत 5 × 0.2 म्हणजे थोडक्यामध्ये P2ची किंमत 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर अशी येईल। मित्रहो, प्रश्न क्रमांक 2 बघूया। प्रश्न क्रमांक 2 प्रश्न विचारलेला आहे, द व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट 770 mm प्रेशर इज 403 क्युबिक सेंटीमीटर, फाइंड प्रेशर वेन व्हॉल्यूम इज रिड्यूस्ड टू 341 क्युबिक सेंटीमीटर। मित्रहो, या ठिकाणी आपल्याला इनिशियल कंडिशन्समध्ये व्हॉल्यूम 700 प्रेशर आपल्याला दिलेलं आहे 770 मिलीमीटर, म्हणजे पाऱ्याच्या स्तंभाची उंची, आणि त्यावेळी व्हॉल्यूम दिलेलं आहे 403 घन सेंटीमीटर, म्हणजे इनिशियल कंडिशन V1ची किंमत 403 घन सेंटीमीटर, P1ची किंमत 770 मिलीमीटर पाऱ्याच्या स्तंभाची उंची। फायनल कंडिशनमध्ये इथे आपल्याला व्हॉल्यूम रिड्यूस होतं आहे किंवा कमी होतं आहे, 341 घन सेंटीमीटर होतं आहे असं सांगितलं आहे, याचा अर्थ V2ची किंमत 441 आहे आणि त्यावेळी असणारं प्रेशर म्हणजे P2ची किंमत विचारलेली आहे। इथे देखील मित्रांनो, बॉईलचा नियम आपल्याला विचारात घ्यावा लागेल आणि तापमान स्थिर असताना या वायूचं दाब आणि आकारमान यांचा गुणाकार स्थिर येईल, म्हणजेच P1 × V1 = P2 × V2 असं होईल। आणि त्यामुळे किमती आपल्याला 770 × 403 = P2 × 341 घ्यावे लागतील। मित्रहो, P2 हा आपण उजव्या बाजूला आणला आणि या बाकीच्या गोष्टी जर
डाव्या बाजूला घेतल्या तर पी2ची किंमत आपल्याला 770 × 403 / 341 मिळेल आणि 403 आणि 770 यांचा गुणाकार 310,310 येतो आहे. त्याच्यामुळं पी2ची किंमत 310,310 / 341 मिळेल आणि ही किंमत परफेक्ट 910 येते, म्हणजे पी2ची किंमत 910 मिलीमीटर पाऱ्याच्या स्तंभाची उंची इतका असणार आहे. मित्रहो, आता आपण तिसऱ्या गणिताकडे वळूया. तिसऱ्या गणितामध्ये प्रश्न विचारलेला आहे, गॅस इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन कंटेनर ऑफ व्हॉल्यूम 100 क्युबिक सेंटीमीटर ऑफ प्रेशर 1.5 kg/sq cm इंटू अनदर कंटेनर ऑफ कॅपॅसिटी 200 क्युबिक सेंटीमीटर. फाइंड प्रेशर ऑफ न्यू कंटेनर. म्हणजे मित्र हो, एका भांड्यामध्ये वायू आहे, याचा अर्थातच आकारमान 100 घन सेंटीमीटर आहे किंवा 100 cc आहे आणि प्रेशर 1.5 kg/चौरस सेंटीमीटर आहे. ही इनिशियल कंडिशन, सुरुवातीची अट आणि जी अंतिम अट आहे म्हणजे फायनल कंडिशन आहे, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी 200 घन सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजे V2ची किंमत 200 cc आहे आणि त्यावेळी प्रेशर P2ची किंमत विचारलेली आहे. इथे देखील आपल्याला हाच नियम वापरायचा आहे, बॉईलचा नियम. आणि बॉईलच्या नियमामध्ये दाब आणि आकारमान यांचा गुणाकार स्थिर येईल, म्हणजेच P1 × V1 = P2 × V2 येईल. आणि यामध्ये किमती टाकल्या तर 1.5 × 100 = P2 × 200 असं आपल्याला मिळेल. आणि समीकरण जर P2च्या संदर्भात आपल्याला लिहायचं असेल तर 1.5 × 100/200 म्हणजे 100 आणि 200 चा भागाकार 2 येईल, म्हणजे 1.5/2 आणि 1.5/2 म्हणजे 0.75 आहे. त्याच्यामुळं प्रेशर जे फायनल आहे या कंटेनरमध्ये ते 0.75 एकक बदलणार नाही, किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर असं असणार आहे. मित्र हो, चौथं गणित बघूया. चौथ्या गणितामध्ये प्रश्न विचारलेला आहे, 1 kg of air at 5 kg force per square centimeter and 30 degree Celsius, म्हणजे पहिली कंडिशन दिलेली आहे त्याच्यामध्ये या हवेचं वजन दिलं आहे 1 kg आणि दाब दिलेला आहे 5 kg/चौरस सेंटीमीटर आणि तापमान म्हणजे T1ची किंमत 30 degree Celsius दिलेली आहे. आणि पुढे प्रश्न बघा, इज एक्सटेंडेड टू ॲटमॉस्फिरिक प्रेशर, म्हणजे याचा अर्थ एक ॲटमॉस्फिरिक प्रेशर तिथं असणार आहे, अँड 20 degree Celsius म्हणजे फायनल टेम्परेचर, T2ची किंमत ही 20 degree Celsius दिलेली आहे. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑक्युपाईड. मित्र हो, या ठिकाणी V2ची किंमत विचारलेली आहे. इथे V1ची किंमत आपल्याला डायरेक्ट दिलेली नाही आहे, वास्तविक पता यांनी एअरची डेन्सिटीसुद्धा द्यायला पाहिजे होती की जेणेकरून आपल्याला व्हॉल्यूम शोधता येईल, मात्र इथे ती पण दिलेली नाही आहे. मित्र हो, मास दिलेलं आहे ते आहे 1 kg आणि डेन्सिटी आपण स्टँडर्ड जर 1.225 kg/घन सेंटीमीटर घेतली तर आपल्याला ती त्यानुसार व्हॉल्यूम शोधता येईल. आणि व्हॉल्यूमचं सूत्र तुम्हाला माहिती आहे की मास अपॉन डेन्सिटी, किंवा डेन्सिटीचं सूत्र मास अपॉन व्हॉल्यूम असतं, त्यामुळे आपल्याला व्हॉल्यूमचं सूत्र मास अपॉन डेन्सिटी असं लिहिता येईल, म्हणजे 1/1.225 आणि याची किंमत 0.816 असेल, म्हणजेच V1ची किंमत 0.816 घनमीटर ही आहे. मित्र हो, या ठिकाणी टेम्परेचर सुरुवातीचं 30 degree Celsius दिलेलं आहे, हे केल्विनमध्ये आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये 273 मिळवावे लागतील, म्हणजे मित्र हो ते 303 degree Kelvin होईल. आणि या इनिशियल कंडिशन झाल्यानंतर आपल्याला फायनल कंडिशनकडे वळायचं आहे. ॲटमॉस्फिरिक प्रेशर आपल्याला इथे इनिशियल कंडिशनमध्ये सुरुवातीचं प्रेशर हे 5 kg/square centimeter हे दिलेलं आहे. फायनल कंडिशनमध्ये आपल्याला T2ची किंमत म्हणजे अंतिम तापमान 20 degree Celsius असेल असं सांगितलं आहे आणि 1 Kelvin करण्यासाठी त्याच्यामध्ये 273 मिळवावे लागतील. आणि ते 273 मिळवले तर आपल्याला
T2 ची किंमत 293 डिग्री केल्विन अशी मिळेल. मित्र हो, इथे ॲटमॉस्फिरिक प्रेशरला हे एक्सटेंड किंवा एक्सपांड झालेलं आहे वायू असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे P2 ची किंमत आपल्याला एक ॲटमॉस्फिरिक प्रेशर घ्यायला लागेल. इथे किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये ही किंमत दिलेली आहे. 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये 1.033 इतकी असते. जर न्यूटनमध्ये दिली असती तर 1.013 आणि वरती 325 असंही आपल्याला लिहायला लागलं असतं. मात्र किलोग्रॅम पर स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये 1.033 हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला इथं व्हॉल्यूम विचारलेलं आहे. फायनल व्हॉल्यूम म्हणजे दिलेल्या गोष्टीमध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काय काय दिलं आहे बघा. तर पहिल्या कंडिशनमध्ये P1ची किंमत 5 आहे, V1ची किंमत 0.816 आहे, T1ची किंमत 303 आहे आणि फायनल कंडिशनमध्ये P1ची किंमत 1.033 आहे. V2 विचारलेलं आहे आणि T2ची किंमत 293 आहे. मित्र हो, P1, V1, T1, P2, V2 आणि T2 यांना जोडणारं आदर्श वायू समीकरण आहे ते आपल्याला इथं वापरायचं आहे. आणि त्यासाठी आपण ते समीकरण लिहूया. या बाकीच्या गोष्टी आपण लहान करून लिहिलेल्या आहेत. आणि आदर्श वायू समीकरण P1 V1 भागिले T1 बरोबर P2 V2 भागिले T2 म्हणजेच याचा अर्थ 5 × 0.816 भागिले 303 बरोबर 1.033 गुणिले V2 आणि त्याला भागिले 293 असं येणार आहे. तर इथे आपल्याला V2ची किंमत मिळेल 4.08 गुणिले, म्हणजे इथं गुणाकार 5 आणि 0.816 4.08 आला आहे, गुणिले याला 293 याला भागिले जो गुणाकार येईल तो 1.033 आणि 303 असेल. आणि अंशामधला गुणाकार हा 1195.44 असेल आणि छेदामधला गुणाकार हा 312.999 असेल. मित्र हो, हा भागाकार जो आहे 1195.44 भागिले 312.999 म्हणजे 313 अप्रॉक्झिमेटली घेतला तरी चालेल, तो येतो आहे 3.82. 3.82 हे घनफळ आपल्याला घन मीटरमध्येच मिळणार आहे, तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्र हो, या गणितामध्ये थेट व्हॉल्यूम दिलं नसल्यामुळे आपल्याला बराचसा त्रास झालेला आहे. तर हे देखील आपण काही वेळेला लक्षात ठेवायचं की जर आपण गणित सोडवत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्यांची उत्तरं मिळत जातात. तर पाचव्या गणिताकडे आपण वळूया. पाचव्या गणितामध्ये मित्र हो, प्रश्न जो विचारलेला आहे त्याच्यामध्ये पहा की इथे सुरुवातीच्या कंडिशन्स P1ची किंमत 1.1 एवढे ॲटमॉस्फिरिक प्रेशर दिलेलं आहे, V1ची किंमत 5 लिटर दिलेली आहे आणि T1ची किंमत ही 30 डिग्री सेल्सिअस दिलेली आहे. मित्र हो, याच वेळी T1ची किंमत आपल्याला केल्विनमध्ये करावी लागेल, त्यासाठी 273 त्याच्यामध्ये मिळवावे लागतील. म्हणजेच 303 डिग्री केल्विन हे T1ची किंमत आपल्याला मिळून जाईल. P2ची किंमत 10 ॲटमॉस्फिरिक प्रेशर दिलेली आहे आणि व्हॉल्यूम हे 1 लिटर असं दिलेलं आहे. आणि इथे आपल्याला T2ची किंमत काढायची आहे, तर आपण ती शक्यतो सेल्सिअसमध्ये काढण्याचा प्रयत्न करूया. तर यामध्ये P1, V1, T1, P2, V2 आणि T2 यांना बद्ध करणारं आदर्श वायू समीकरण हे पहिल्यांदा लिहूया. आणि ते आहे P1, V1 भागिले T1 बरोबर P2, V2 भागिले T2. याच्यामध्ये किमती टाकल्या तर 1.1 गुणिले 5 भागिले 303 बरोबर 10 गुणिले इथे 1 भागिले T2 असं येईल. आणि मग T2 करता आपण हे जर समीकरण कन्वर्ट केलं तर आपल्या लक्षात असं येईल की 10 × 303 याला भागिले 5.5 म्हणजे 1.1 × 5 म्हणजे 5.5 इथे गुणाकारामध्ये 1 आला एका ठिकाणी, तो आपल्याला पुन्हा रिपीट करण्याची काही गरज नाही. कोणत्याही संख्येला एकानं गुणलं तरी उत्तर
पुन्हा तेच येत असतं. मित्र हो, यामध्ये 10 × 303 गुणाकार हा 3030 येईल आणि 3030/5.5 म्हणजे 550.909 आहे. मित्र हो, हे आलेलं उत्तर डिग्री केल्विनमध्ये आहे. याला आपल्याला जर सेल्सिअसमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याच्यातून 273 वजा करावे लागतील, म्हणजेच आपल्याला 277.909 हे सेल्सिअसमधलं उत्तर मिळणार आहे. तेव्हा आपलं उत्तर 277.909 अंश सेल्सिअस हे आहे. या 5 प्रश्नानंतर हा पहिला ए प्रश्न, ए गट जो आहे तो आपला संपलेला आहे. आता आपण सी गटाकडे जाणार आहोत. सी गटाकडे MCQ दिलेले आहेत. मित्र हो, पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न हा तुम्ही जगातील सगळ्यात सोपा प्रश्न म्हणू शकता, कारण फोर्स पर युनिट एरिया अर्थातच बल भागिले क्षेत्रफळ, काटछेदाचं क्षेत्रफळ म्हणजे प्रेशर असतं, त्यामुळे इथं उत्तर तुमचं प्रेशर असणार आहे. मित्र हो, प्रेशरसारखीच दुसरी एक राशी आपण स्ट्रेस किंवा प्रतिबल अशी पण शिकलेलो आहे, पण ती आपण घनपदार्थांसाठी वापरतो. जनरली प्रेशर ही राशी आपण द्रव पदार्थ आणि वायुपदार्थांसाठी किंवा फ्लुईडसाठी वापरत असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न देखील जगातील त्याहीपेक्षा सोपा प्रश्न आहे की एका बारमध्ये किती पास्कल असतात. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की एका पास्कलमध्ये 1,00,000 पास्कल्स असतात आणि 1,00,000 म्हणजे 10^5 आहे. तेव्हा तुमचं उत्तर हे बी या पर्यायामध्ये दडलेलं आहे. तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, व्हॉट इज द नेम ऑफ लॉ, ए प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट इन अ लिक्विड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल डायरेक्शन. म्हणजे द्रवावरती कोणत्याही बिंदूला जर दाब दिला तर तो सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये पसरतो. तर हा सुद्धा अतिशय प्रसिद्ध असा पास्कलचा नियम आहे, तो तुमचा सी या पर्यायामध्ये आहे. चौथा प्रश्न बघा, व्हॉट इज द हाईट ऑफ मर्क्युरी फॉर 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. अर्थातच तुम्ही टोरिविलीचा एक्सपेरिमेंट व्हिडिओवरती किंवा माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये बघितला असेल तर तुम्हाला मी तेव्हाही सहजपणे तुमच्या लक्षात असेल की 1 मीटर उंचीची ती नळी होती आणि तिचं एक टोक बंद होतं आणि ती पूर्णपणे पाऱ्याने भरलेली असताना पुन्हा ती एका पाऱ्याच्या दुसऱ्या भांड्यामध्ये ओपन केली असता 24 सेंटीमीटर फक्त पारा खाली येतो, म्हणजे 76 सेंटीमीटर पारा तसाच राहतो. तेव्हा आपलं उत्तर 76 सेंटीमीटर पाऱ्याची स्तंभाची उंची असती हे सहजपणे तुमच्या लक्षात आलं असेल. तेव्हा पर्याय या उत्तराचा डी आहे. पाचवा प्रश्न बघा. पाचव्या प्रश्नामध्ये देखील असेच सोपा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज नेम ऑफ लॉ ॲट कॉन्स्टंट प्रेशर, द व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मित्र हो, दाब स्थिर असताना वायूचं आकारमान आणि त्याचं तापमान, निरपेक्ष तापमान या एकमेकांच्या समप्रमाणात बदलतात हे आपल्याला चार्ल्स लॉमध्येच पाहायला मिळतं. त्याच्यामुळे याचं उत्तर चार्ल्स लॉ किंवा पर्याय क्रमांक ए हे असणार आहे. सहा प्रश्न बघा. सहाव्या प्रश्नामध्ये, विच डिग्री स्केल इज यूज्ड फॉर ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज कॅल्क्युलेटेड इन परफेक्ट गॅस इक्वेशन. परफेक्ट गॅस इक्वेशनमध्ये आपण कोणत्या डिग्रीसाठी डिग्रीचं स्केल आपण वापरत असतो, म्हणजे कोणती पद्धती वापरत असतो. अर्थातच आपण SI पद्धत म्हणजे केल्विनचं स्केल, यालाच आपण थर्मोडायनॅमिक टेम्परेचर असं देखील म्हणतो किंवा ॲब्सोल्यूट स्केल देखील असं म्हणत असतो. तर हे केल्विनचं तापमान SI पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी वापरत असतो. पर्याय बी येईल तुमच्या उत्तराचा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विच प्रिन्सिपल ऑफ वर्क इन ब्रह्मा प्रेस. ब्रह्मा प्रेस याचा अर्थ हायड्रॉलिक प्रेस. हायड्रॉलिक प्रेस, हायड्रॉलिक हा शब्द आला की आपल्याला माहिती आहे की सगळं काही पास्कलच्या नियमानुसारच चालतं, त्यामुळे आपलं उत्तर हे सी पर्यायामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, आठवा प्रश्न, हाऊ मेनी मिली बार इज इक्वल टू 1 bar. मित्र हो, मेट्रिक सिस्टीमचा पहिला चार्ट आहे की ज्यामध्ये मिलीचा अर्थ आपल्याला सांगितला आहे. मिलीच्या समोर आपण 1000 लिहित असतो, म्हणजे 0.001 हा फॅक्टर कशासाठी, तर मीटरचं रूपांतर मिलीमीटरमध्ये करण्यासाठी. तसं
बारचं रूपांतर करण्यासाठी 0.001 असं लिहावं लागेल. अर्थातच हा जो मिलीबार आहे तो 1000 मिलीबार झाले तर बार होईल. इथं तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत. नवा प्रश्न बघा, व्हॉट इज इक्वल टू गेज प्रेशर प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. गेज प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब आणि आपल्या प्रमापीन दाब यांची बेरीज, म्हणजे तुमचं निरपेक्ष तापमान असतं. इंग्रजीमध्ये आपण याला ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हणतो. हाऊ मच बार इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर मित्र हो, तुम्हाला इथे एका बारमध्ये एका ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये किती बार असतात हे विचारलेलं आहे. अर्थातच तुम्ही याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, तर ते 1.013 इतके बार असतात. तर या पद्धतीनं तुम्ही प्रश्न क्रमांक ए आणि बी हा तुमच्या लक्षात आला असेल तर विश्रांती घ्यायला काय हरकत नाही. आपण यानंतर प्रश्न क्रमांक बी बघणार आहोत. तोपर्यंत त्याची तयारी करा, त्यामधील अडचणी लक्षात घ्या. धन्यवाद.